नवरात्रि नवदुर्गा यामधला आजचा हा पहिला दिवस देवी शैलपुत्री यांचा आज पहिला दिवस व त्या दिवशीची आपण पूजा विधी माहिती कथा आणि आरती या विषयाचा आपण हा व्हिडिओ आहे तो पाहूया। सकाळी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, नेहमीप्रमाणे सूर्याला अग्र द्यायचं आहे, स्त्रियांनी अग्र देऊन तुळशीला पाणी घालायचं आहे। आपण सकाळी 6 ते 9:30 पर्यंत घटस्थापना करून घ्यायची आहे। आज पहिली देवी शैलपुत्री यांची पूजा करायची असते। आजचा साडीचा रंग हा करडा म्हणजे ग्रे आहे, ती साडी आपण परिधान करायची आहे आणि त्यानंतरच आपण देवीची पूजा व्रत उपवास करायचा आहे। आजपासून आपण उपवासाला सुरुवात करायची आहे। जितके तुम्ही कमी उपवासाचा फलाहार तुम्ही करायचा आहे त्याच्यामध्ये दही दूध ताक हे तुम्ही प्यावे, अशा प्रकारे आपण हा उपवास करायचा आहे। उपवासाचे बरेच नियम आहेत, त्याविषयीचा सुद्धा व्हिडिओ मी लवकरच माझ्या चॅनलवर टाकणार आहे। तर शैलपुत्री देवीची पूजा केल्याने तुमच्या पत्रिकेतील चंद्र राशीचा जो काय दोष आहे तो दोष नाहीसा होईल। तसेच ह्या दिवशी देवीला जास्वंदीचे लाल फूल अर्पण करायचं आहे व त्या प्रत्येक देवीला जो नैवेद्य दाखवायचा आहे तो उपवासाचे पदार्थ असावेत, कारण नवरात्रीला 9 दिवस उपवास असतात। मग त्यांना इतर पदार्थ न देता आपण उपवासाच्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवायचा आहे। शैलपुत्री देवीस सतीदेवी असेही म्हणतात, कारण तो सतीदेवीचा अवतार आहे। ती पर्वतराज हिमालयाची पुत्री आहे। ती नंदी नामक वृषभावर सवार झाल्यामुळे या देवीचे नाव शैलपुत्री पडले। देवीच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ आहे आणि डाव्या हातामध्ये कमळाचे फूल आहे। देवीला सर्व वन्य जीव जंतूंचा रक्षक मानतात, त्यामुळे दुर्गम स्थानावर देवींची स्थापना व तिथे ते स्थान सुरक्षित होण्यासाठी तिथं दुर्गम स्थानीच देवीचे मंदिर आढळतात। आता आपण देवी शैलपुत्री यांची कथा श्रवण करूया। त्याआधी देवींचे आपण मंत्र आहेत 2, ते मंत्र आपण त्या मंत्राचा आपण 108 वेळा जप करायचा आहे। वंदे वांछित लाभाय चंद्रार्थ कृत शेखराम ऋषारढा शूलधरा शैलपुत्री यशस्विनी, किंवा ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम शैलपुत्री देवे नमः। ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम शैलपुत्री देवे नमः। हे 2 मंत्र आहेत। ह्या 2 मंत्रापैकी आपण कोणत्याही मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। हातात आपण जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे आणि ह्या मंत्राचा आपण 108 वेळा जप करा। अगदी काय न झाल्यास 11 वेळा जप करून तुम्ही देवीस हे फूल अर्पण करायचं आहे। आता ह्या देवीला प्रसाद कोणता आपण दाखवायचा आहे, नैवेद्य कोणता दाखवायचा आहे। गाईचे तूप हे देवीला देवीच्या चरणावर आपण अर्पण करायचं आहे, त्यामुळे आपले मन व शरीर निरोगी राहते व तुम्हाला चांगले आरोग्य प्राप्त होते। आता आपण देवीची कथा बघूया। एकदा प्रजापती दक्ष यांनी एक सर्वात मोठा यज्ञ केला होता व त्या यज्ञासाठी सर्व देवी देवतांना त्यांनी निमंत्रण दिले होते, परंतु शिवशंकरांना त्यांनी काही निमंत्रण दिलेले नव्हते। ही वार्ता जेव्हा सतीदेवींना कळली की आपले पिताश्री एक अत्यंत विशाल असा यज्ञ अनुष्ठान करत आहेत, तेव्हा त्याचे तिथे जाण्यासाठी मनापासून त्यांची इच्छा झालेली आहे। आपली ही इच्छा त्यांनी शिवशंकरांना सांगितलेली आहे। सगळ्याविषयी विचार केल्यानंतर
शिवशंकर म्हणाले, प्रजापती दक्ष हे काही कारणाने आमच्यावर नाराज आहेत। त्यांनी त्यांच्या यज्ञासाठी सर्व देवी देवतांना निमंत्रण दिलेले आहे, परंतु मला काही त्यांनी बोलवलेले नाही। मला त्यांनी नुसती खबर सुद्धा पाठवलेली नाही, त्यामुळे तुझे तिथे जाणे मला काही योग्य वाटत नाही। परंतु सतीमाता ह्या ऐकायला काय तयार नव्हत्या। त्यांनी शंकरांनी हे सांगितल्यावरही सतीदेवी ते त्यांचे ऐकले नाही व देवीच्या आग्रहाखातर त्यांनी तिथे जाण्यास परवानगी दिली आहे। सती आपल्या पित्याच्या घरी आल्यावर देवीच्या लक्षात आले की आपल्याशी कोणीही आदरयुक्त व प्रेमपूर्वक बोलत नाही, परंतु त्यांच्या आईने फक्त त्यांना आलिंगन दिलेलं आहे आणि बहिणीच्या विषयी व इतर विषयी त्यांनी त्यांच्याशी बातचीत केलेली आहे। पण सर्वजण आपापल्या कामात होते। आपल्या परिवाराच्या अशा वागण्याने त्यांना खूप दुःख झालं व हे बघून सतीदेवी ह्या क्रोधित झालेल्या आहेत व त्यात पश्चाताप झाला की भगवान शंकरजींच्या मनाविरुद्ध येथे येऊन मी खूप मोठी चूक केलेली आहे। त्या आपले पती शिवशंकरजींचा अपमान त्यांना सहन झाला नाही व त्यांनी क्रोधित होऊन त्या क्षणात आपले शरीर योगाग्नीद्वारा भस्म करून टाकलेले आहे। वज्रपाता समान ह्या दुःखी घटनेमुळे शिवशंकरही क्रोधित होऊन त्यांनी आपल्या शिवगणास बोलावून घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडून ह्या दक्षांच्या यज्ञाचा विध्वंस केलेला आहे व सतीने योगाग्नीद्वारा आपले शरीर भस्म करून पुढच्या जन्मी त्यांनी शैलराज हिमालयांची मुलगी म्हणून जन्म घेतला व त्या शैलराजांच्या नावामुळे त्यांना शैलपुत्री असे नाव पडले व ह्या नावाने त्या विख्यात झाल्या, प्रसिद्ध झाल्या। अशा प्रकारे माता सती ह्याच शैलपुत्री शिवशंकरांशी त्यांनी पुन्हा विवाह केला व त्यामुळे त्या पार्वती मातेंचा पहिला अवतार समजतात, म्हणून त्यांना नवरात्रीमध्ये प्रथम पूजनाचे स्थान मिळालेले आहे। ह्याप्रमाणे आमच्या चॅनलकडून रोज प्रत्येक देवीचे महत्व, पूजा विधी, साडीचा कलर, त्यांना कोणते फूल अर्पण करावे, त्यांना कोणता नैवेद्य द्यावा, त्यांचा कोणता मंत्र, त्या देवीची कथा व त्या देवीची आरती रोज पहाटे 5 वाजता हा व्हिडिओ टाकणार आहे, तो तुम्ही अवश्य पहा। आणि माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। जय देवी सती माता, जय देवी शैलपुत्री माता, ओम उमा महेश्वराय नमः। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।